मराठा समाजाच्या हिताकरता जेवढे सर्व पक्षीय आमदार आहेत, सर्व पक्षीय कोणत्याही पक्षाचे असू द्या, जे मराठा समाज, त्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजेत। त्याशिवाय पर्याय राहणार नाही। नुसतं येऊन आपले आंदोलन केले, फोटोग्राफी करून चालणार नाही। सर्वस्व आमदार, सगळे जेवढे आमदार आहेत मराठा पक्षाचे, त्यांनी राजीनामे द्यावेत, नाहीतर रस्ते फिरू नये। आज याला सरकार जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टीला। तुम्ही सरकार, तुम्ही दबाव आणला पाहिजे आमदारांनी। तुम्ही त्या जे पक्षीय आमदार आहेत सरकारमध्ये आहेत, तुम्हीच उपोषण करण्यापेक्षा तुम्ही राजीनामा द्या ना। तुमचं सरकार तुम्हाला ऐकत नाही का? तुम्ही शोबाजी करण्यापुरते राहू नका। तुम्ही शोबाजी अजिबात रस्त्यावर करू नका। तुम्ही राजीनामे द्या डायरेक्ट। तुम्हाला मराठा समाज हित अजिबात नाही आहे। तुम्ही नुसते मराठा समाजात जन्म घेऊन तुमचा उपयोग नाही काय। जर तुम्हाला एवढं वाटतं मराठा समाजाविषयी, तर तुम्ही आंदोलन रोज येऊन बसा। ते होत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या। त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। ह्या सरकारनं काय आत्तापर्यंत काय केले? एवढे आज 30-35 दिवस झाले, एकटा माणूस उपोषण बिना पाण्याचा बसलेला आहे। तुम्ही त्या माणूस हे केलं, वर गेलं, तुम्ही ही देणार आहे का आम्हाला आरक्षण? हे किती दिवस आम्ही सहन करणार? हे आमच्या मराठी समाज सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे। आत्ता तुम्ही स्वतःची मतपेटी भरण्यासाठी, तुम्ही जनतेला दाखवण्यासाठी मी तुमच्यावर आहे असं दाखवू नका। सगळ्या मराठी समाजाच्या आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत, तेव्हा सरकारला जाग येईल। एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा, या सरकारचं करायचं काय? खाली नोट वर पाय। एक मराठा, लाख मराठा।